नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लेखक राजेश मेझे ऑनलाईन आलेलो आहे थोडं जॉबचं किंवा ऑफिसचं वर्क वर्क फ्रॉम होम आपण ज्याला म्हणतो तसं वर्क वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सकाळचं अकराचं लेक्चर मी आता सात वाजता घेत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे आणि थोडं माझा परिचय करून देतो बऱ्याच विद्यार्थी मित्रांना नवीन विद्यार्थी मित्रांना माहीत नाही आहे की मी कोण आहे काय करतो किंवा कोणते पुस्तकं आहे त्याच्याबद्दल मी थोडी माझी इन्फॉर्मेशन देतो मी लेखक राजेश मेशे पुण्यामध्ये असतो सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पुण्यामध्ये मी कामाला आहे एम एन सी कंपनी आहे कंपनीचं नाव नाही सांगत फक्त की सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे एवढा माझा परिचय आहे आणि मग मी लेखक स्वरूपामध्ये खूप मस्त स्वरूपात असे पुस्तकं लिहिले आहेत शॉर्ट ट्रिक्सचे ते म्हणजे शॉर्टकट मराठी व्याकरण आहे शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल शॉर्ट ट्रिक्स भारत जगाचा भूगोल आणि शॉर्ट ट्रिक्स इतिहासाचा भू इतिहास सगळे पुस्तक मी लिहिलेले आहेत आणि एक नवीन प्रकारे अभ्यास कसा करायचा हसत कसा अभ्यास करायचा याच्यानुसार मी हे पुस्तक लिहिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा तुम्हाला खोटे वाटत असेल बऱ्याच विद्यार्थ्या मित्रांच्या खूप छान छान कमेंट्स किंवा छान छान रिस्पॉन्स मला या पुस्तकामुळे लाभलेले आहेत खूप लोकप्रिय किंवा विद्यार्थीप्रिय हे पुस्तक आपले झालेले आहेत तर एवढा माझा छोटा परिचय देत दिल्यानंतर मी आता लेक्चरला सुरुवात करतो काल आपण मराठी व्याकरणाचं बेसिक सुरुवात केलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर तुम्ही बेसिकपासूनच सुरुवात करा म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील त्याच्यामुळे बेसिकपासून आपण हायेस्टकडे म्हणजे हार्ड लेवलकडे आता जाणार आहोत काल तुम्हाला मी सांगितलं की वर्णमाला आपण वर्णमाला किंवा वर्णविचार याच्यावर बोलत होतो वर्णविचारामध्ये आपण काय काय कवर केलं भाषा म्हणजे काय भाषानंतर आपण बघितलं की वर्ण म्हणजे काय लिपी म्हणजे काय देवनागरी लिपी कशी असते किंवा वर्णमध्ये शब्द अक्षर काय असतात शब्द काय असतात वाक्य काय असतात या सगळ्या गोष्टी आ, काल आपण बघितलं नंतर बाराखडी बघितली नंतर वर्णमालेमध्ये मूळ वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण होते म्हणजे जुन्या वर्णमालेमध्ये नंतर नवीन आता आधुनिक वर्णमालेमध्ये अ आणि अ हे दोन इंग्र इंग्रजीमुळे नवीन स्वर आले त्याच्यामुळे जवळजवळ पन्नास वर्ण आता आपल्या वर्णमालेमध्ये झालेले आहेत तर अशा स्वरूपात आपण काल लेक्चर घेतलं होतं आता आपल्याला पुढे वळायचं आहे कालच्या कालच्या याच्यापर्यंत तुम्हाला काही अडचणी असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अडचणी नसतील तर आपल्याला आता पुढे सुरुवात करायची आहे तर जे विद्यार्थ्यांनी आपलं शॉर्टकट मराठी व्याकरणाचं पुस्तक उघड घेतलेलं असेल त्यांनी प्रत्येकाने शॉर्टकट मराठी व्याकरणाचं या पे हे वर्णविचार या पेजवर जायचं आहे या चॅप्टरमध्ये जायचं आहे त्याच्यामधला हा आपल्याला बेसिक आता मी तुम्हाला एक काय करतो सुरुवातीला काय सांगतो की नेमकं बाबा वर्ण म्हणजेच काय असतात पन्नास वर्ण आहेत आपण काल बघितलं की पन्नास वर्ण असतात वर्ण म्हणजेच काय वरण भात असतो आणि वे वर्ण म्हणजे काय एक वरण आहेत बघा वेगवेगळे वर्ण असतात बघा तुरीचं वर्ण असतं मुगाचं वळ वरण असतं उडदाचं वर्ण असते अशा स्वरूपात जसे वर्णाचे प्रकार असतात त्याचप्रमाणे मराठीमधल्या पण वर्णाचे खूप सारे प्रकार आहेत जसं की स्वर असतात व्यंजन असतात काही असे अजून स्वरादी असतात म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी या वर्णमालेमध्ये असतात त्यांचे वेगवेगळे वेगवे विभागणी केली असते परत स्वरामध्ये अं रस्व दीर्घ संयुक्त असे बरेच स्वर असतात म्हणजे जसं की वर्णामध्ये पण तुरा तुरीचं वरण मुगाचं वरण हरभऱ्याचं हा, वर्ण असं सगळे वर्ण असतात तशाच तेश, तशाच स्वरूपात बघा वर्णामध्ये पण परत अजून काही हे असतात डिवाइड केले असत त्याचप्रमाणे आपल्या वैयक्तिक जीवनाशी या अभ्यासाची ताळमेळ लावायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आत्तापर्यंत काही अडचणी असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपल्याला या तक्त्याकडे वळायचं आहे खूप छान स्वरूपाचा खूप मस्त स्वरूपाचा मी हा तक्ता बनवलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की बाबा स्वर किती आहेत चौदा स्वर आहेत स्वराज्य आधी किती आहेत दोन आहेत आणि व्यंजन किती आहे चौतीस बघा साधा स्वराधीवर तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये अ अम आणि आहा हे स्वरी दिलेले नसतील पण संदर्भ पुस्तकात तुम्हाला अजून एकदा रिपीट करून सांगतोय संदर्भ पुस्तक किंवा कोर्टच्या निर्णयानुसार सुरादी हे दोन आहेत बघा अम आणि आहा हे स्वराधी म्हणून मांडले जातात त्याला स्वर नाही त्याचे स्वरादी आहेत हे लक्षात ठेवा स्वरी म्हणजेच काय हे तुम्हाला मी पुढे नंतर सांगणारच आहे की बाबा स्वर म्हणजे काय असतोय रस्व स्वर काय असतं दीर्घ स्वर काय असतं संयुक्त स्वर काय असतं सोरादी काय असते व्यंजन काय असते या सगळ्या गोष्टी आता आपण हळूहळू कव्हर करणार आहोत फक्त तुम्हाला एक तक्त्याच्या स्वरूपामध्ये चित्राच्या स्वरूपात ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे आता बघा चित्र आपल्याला समजून घ्या आता याच्यामध्ये डिटेल्समध्ये डिटेल्समध्ये आपल्याला आता पुढे जायचं आहे पण तुम्हाला तक्ता काय आहे आता मी ते व्यवस्थित सांगणार आहे बघा पन्नास वर्ण आपण बघणार बघत आहोत पन्नास वर्ण कसे आपल्याला डिवाईड केले आहेत एकाच तक्त्यामध्ये किती मस्त स्वरूपात मी ते दाखवलेलं आहे बघा पन्नास स्वरामध्ये पन्नास वर्णामध्ये काय आहेत बघा चौदा स्वर आहेत किती चौदा स्वर आहेत आता चौदा स्वर मध्ये कोणते कोणते चौदा स्वर आहेत बघा हे रस्व स्वर हो आहेत दीर्घ स्वर हो आहेत आणि संयुक्त स्वर हो आहेत रस्व दीर्घ आणि संयुक्त असे हे मिळून चौदा स्वर आहेत नंतर स्वराधी किती आहेत दोन आहेत स्वराधी किती आहेत दोन आहेत म्हणजेच काय चौदा प्लस दोन सोळा झाले आणि व्यंजन किती आहे चौतीस म्हणजे चौतीस व्यंजन आहेत आता व्यंजनामध्ये कोणते कोणते आहेत स्पर्श व्यंजन म्हणजे स्पर्श म्हणजे कुठेतरी बाबा त्यांचा स्पर्श होतो म्हणजे आपण म्हणायचं बाबा स्पर्श केल्यासारखं म्हणजे आपण एखादा मूलध्वनी आपण कालच बघितलं की वर्ण म्हणजेच काय असतं मूलध्वनी तोंडा वाटे निघणारा मूलध्वनी असतो म्हणजे बघा स्पर्श व्यंजन जेव्हा आपण बाहेर काढत असतो तोंडातून वर्ण बाहेर पडत असतात ते कुठेतरी स्पर्श होत असतात आपल्या जिबेचं स्पर्श कस तरी स्पर्श होत असेल मी तुम्हाला त्याचं लेक्चर नंतर आता पुढच्या लेक्चरमध्ये किंवा आपण पुढील जेव्हा लेक्चर पाहू त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते, सा, ते सांगणार आहे आता बघा आपण आतापर्यंत काय बघितलं कु स्वर आहेत व्यंजन स्वराधी आहेत आणि व्यंजन आता व्यंजन किती आहे चौतीस व्यंजन आहेत आता चौतीस व्यंजन कसे कसे आहेत स्पर्श व्यंजन आहेत जसं आता पण परत अजून स्पर्श व्यंजनचे प्रकार आहेत नंतर अर्धस्वर आहेत अर्धस्वर म्हणजेच काय स्वरासारखेच आता बघा यरलव यर लवे लव हे बघा तुम्हाला याचं पण मी तुम्हाला सांगणार आहे की त्याला अर्धस्वर का म्हणतात स्पर्श व्यंजन का म्हणतात उष्मे आहेत उष्मे म्हणजे म्हणजे त्याचं घर्षण केल्यामुळे घर्षण केल्यामुळे उष्मा म्हणजेच काय उष्णता बाहेर पडते किंवा एक ऊर्जा तयार होते असे म्हणल्यानंतर ऊर्जा पडते बघा उष्मे कोणते कोणते आहेत श श स आणि स म्हणजे श श स हे जे आहे ते उष्मे आहेत उष्मे म्हणजे त्याला म्हणताना बघा तुम्ही लहानपणी बघा खेळला असाल श असं केल्यानंतर काय होते गळ्यामध्ये असं गरम होते बघा गरम गळ्यातमध्ये गरम किंवा आपल्या म्हणताना काय होते ऊर्जा अशी बाहेर पडली जाते म्हणजे बाहेर फेकली जाते तुम्ही लहानपणी एखादा जर खेळ खेळला असाल बघा तुम्हाला माहीत नाही तुम्ही लहानपणी असे आउटडोर खेळ खेळ आहेत का नाही आम्ही बघा लहानपणी गज गजगुपशी नावाचे एक खेळ असायचा म्हणजे पावसाळ्यामध्ये चिक व्हायचा पाणी पडल्यामुळे पाऊस पडल्यामुळे चिक्कल व्हायचा आणि चिक्कलमध्ये एक गज असतो बघा लोखंडाचा गज असतो तो गज आम्ही आपसा आपुपसायचा आणि जोपर्यंत असं एखाद्या जर तो गज गुपसला नाही तर त्याच्यावर त्या मुलाचं राज यायचं राज येणं म्हणजेच काय त्या मुलावर त्याचा त्याला शिक्षा द्यायची म्हणजे शिक्षा काय द्यायची तर त्यांनी क म्हणायचं क क म्हणायचं किंवा क म्हणायचं क म्हणजेच काय असतो कठोर वर्ण असतो कठोर वर्ण कठोर व्यंजन आहे तर क म्हणायचं किंवा तिने श म्हणायचं आता क का म्हणायचं क म्हणतानी कठोर क म्हणतानी बघा तोंडातल्या तोंडात आपल्याला त्रास होतो म्हणताना कठोर वर्ण असल्यामुळे म्हणताना त्रास होतो आणि श म्हणा बरं श म्हणतानी काय होते तुमच्या तोंडातल्या तोंडात अशी उष्णता बाहेर पडते आणि त्रास होतो कारण रास देणं एखाद्या दे, एखाद्या दे मुलाला जर शिक्षा द्यायची असेल तर काय करावं लागतं त्याला त्रास देण्यासाठी अशा गोष्टी करायच्या असतात म्हणजे हे लहानपणी आपण केलेले आहे की आता बघा याचा तुम्हाला आता शिक तुम्हाला ह्याचा थोडा अनुभव आला असेल बाबा त्यावेळेस आपण लहानपणी ह्या गोष्टी करत होतो पण का करत होतो कारण ते उष्मे होते उष्मी होते कठोर व्यंजन होते आपण बघा कधीच अ म्हणतानी कधीच ऐकलं नाही की अ म्हणत पळ बाबा अ म्हणत लंगडी घाल अशा स्वरूपात लहानपणी त्याचे राज्य द्यावं लागायचे आणि राज्य देताना काय करावं लागायचं असं क म्हणत असं पळावं लागायचं जोपर्यंत आपण ती रा पूर्ण एक फेरी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत क म्हणून फेरी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत राज्य असायचं अशा स्वरूपात लहानपणी आपण हे खेळ खेळलेले आहोत आणि त्या खेळाच्या मागे काहीतरी वैशिष्ट्य होतं तर ते, ते वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगत आहे ते वैशिष्ट्य काय होते तर त्यावेळेस कठोर व्यंजन आता तुम्हाला समजलं असेल कठोर व्यंजन का वापरायचो कारण त्याच्यामुळे त्रास होत होता उष्मे का वापरायचो उष्मे श म्हणत का पळायचो होतं आपण कारण त्याच्यामधून उष्णता बाहेर पडायची तर हे तुम्हाला सांगायचं फक्त उदाहरण होतं आता तुम्हाला नंतर लग... आता हळूहळू तुम्हाला समजायला लागलं असेल की बाबा आपला अभ्यासाची अभ्यास बघा मी काय शिकवतो तुम्हाला मराठी व्याकरण शिकवत आहे पण मराठी व्याकरणाची तुलना आपण कोणासोबत करत आहोत आपल्या आयुष्यासोबत करत आहोत आणि आपल्या आयुष्याबरोबर सांगड घातलेले विद्यार्थी मित्रांनो त्या गोष्टी आयुष्यात कधीच विसरत नाहीत आता तुम्ही कधीच विसरणार नाहीत बाबा क ख क हे जे होतं ते कठोर वर्ण होतं कि किंवा उष्मे कोणते होते श श स हे उष्मे होते लहानपणी आपण क क क म्हणत किंवा श म्हणत स म्हणत असं पळायचो का पळायचो पन, कारण तिथून उष्णता बाहेर म्हणून श श आणि स हे उष्मे आहेत तर अशा स्वरूपात तुम्हाला मी आता थोडी गोष्ट सांगितली तर आपल्याला पुढे जायचं आहे ते, ते म्हणजे महाप्राण आता महाप्राण काय आहे ह हा महाप्राण आहे ह आता बघा म्हणता नाही बघा कसं वाटते ह ह हो म्हणतानी बघा महाप्राण म्हणजे आपल्या पूर्ण आपण का पोटाच्या बेंबीच्या बेंबीच्या गाठीपासून किंवा पूर्ण हृदयाच्या खालून म्हणजे आपण बॉटम ऑफ फर्ट म्हणतो त्याला बॉटम ऑफ हार्ट म्हणजे एकदम प्राण कुठं असतो बॉटम फर्ट असतो आणि त्या ते तेव्हा तिथून आपण एकदम पोटापासून आपण एखादा ह हो म्हणलं की तिथून अशी हवा वर आल्यासारखं वाटतं किंवा तिथून ह ह बघा तुम्ही मनातल्या मनात म्हणून बघा तुम्हाला त्याचा तेव्हा तुम्हाला तुम्हाला समजायला ह ह हो हो हो, हो, हो म्हणताना काय वाटतं बघा पोट आपलं हलतंय आणि पोटाच्या बेंबीपासून कसा एक असा वर हुंकारा निघल्यासारखं हुंकारा बघा त्याला पण आता लगेच तुम्हाला शब्द पण कळायला असेल हुंकारा 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 म्हणजेच काय ह हो पासून तयार होणारे म्हणजे हे महाप्राण असत आणि प्राण असं बाहेर पडल्यासारखं वाटतो बघा ह हो, ह हो, हो म्हणजे आपण एखादा माणूस जर धापा टाकत असेल तेव्हा तो काय करत असतो प्राण महाप्राण म्हणजे जसा प्राण जसा आहे त्याचा त्याचा प्राण गेल्यासारखा वाटतो आणि त्याच्या तोंडातून काय बाहेर पडते हो, हो, हो म्हणजे तो बोलत नाही आहे त्याच्यात तोंडातून जो ह म्हणायचा प्रयत्न करत नाही ते तोंडातून काय पडत आहे महाप्राण पडत आहे आणि या महाप्राणालाच काय म्हणतात ह असे आपण त्याला ह हे वर्णाला नाव दिलेलं आहे मन ह म्हणजेच काय आहे महाप्राण आणि तुम्हाला अजून एक छोटी छोटी ट्रिक्स सांगणार आता हे सगळे लक्षात कसे ठेवायचे त्याच्या ट्रिक्स आपल्या पुस्तकात टाकलेल्या आहेत टेन्शन घेऊ नका सगळ्या ट्रिक्स आपल्या पुस्तकात मी टाकलेल्या आहेत म्हणजे रस्व कसे पाठ करायचे कटोर कसे पाठ करायचे अर्धस्वर कसे पाठ करायचे उष्मे कसे पाठ करायचे महा प्रान कसा पाठ करायचा स्वतंत्र स्वतंत्र वर्ण म्हणजे काय असं तो पाठ कसा करायचा या सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकात शॉर्ट ट्रिक्स नुसार टाकलेल्या टेन्शन घ्यायचं नाही फक्त मी तुम्हाला बेसिक पासून शिकवायचंय म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला आता शिकवत आहे तर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की व्यंजने कोणते कोणते आहेत स्पर्श व्यंजने अर्धस्वर उष्मे महाप्राण आणि स्वतंत्र याचे सगळे ले आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये हे कवर होणार आहे की हे नेमकं ह्याला डिटेल्समध्ये काय म्हणायचं ळ ल ह्याला स्वतंत्र स्वर असे म्हणतात स्वतंत्र स्व सो, स्वर सॉरी स्वतंत्र व्यंजन का म्हणतात त्याला हे व्यंजन आहे आणि ते स्वतंत्र म्हटलं जातं स्वतंत्र म्हणजे बघा ळपासून पासून असा एक पण शब्द तयार झालेला नाही बघा आपण बघा प्रत्येक शब्द असं कसं ग रे काय करे, करे गरे स, त गरे गणपतीच तमच्याच बघा प्रत्येक प्रत्येक व्यंजनाला प्रत्येक काय ह्याच्या स्वराला काय झालेलं आहे एक काय त्याच्यापासून आपण काय करू शकतो एक हे शब्द तयार होऊ शकतो पण ळ हा जो वर्ण आहे ळ वर्ण याच्यापासून एक पण काय झालेला आहे पासून एक पण शब्द तयार झालेला नाही बघा आपण ळ कसं म्हणतो ळ रे बाळाचं ळ रे बाळाचं पण ळ पासून काही सुरुवात झालेली आहे का ळपासून काहीच सुरुवात झालेली नाही ळ पासून सुरुवात झालेली नाही अशा अशामुळे त्याला काय म्हणतात स्वतंत्र असे म्हणतात मी तुम्हाला छोटं उदाहरण दिलंय ट्रिक्स सांगितले ला काही कशापासूनच सुरुवात होत नाहीये त्याच्यामुळे ळ काय म्हणतो मी स्वतंत्र राहणार आहे आणि ळ पासून काय तयार होतो बाळ होतो आणि बाळ बघा बाळ जे असतं लहानपणी बाळ कधी पण स्वतंत्र खेळत असतं त्याच्याबरोबर कोणी खेळतं का खेळत नाही तर त्याचे स्वतः एकटाच एकटाच खेळत बसत असतं बाळ असतं ते बाळ ळ रे बाळा बाळ जे असतं ते लहानपणी एकटंच खेळत असतं एकटंच असत असतं कारण ते स्वतंत्र असतं स्वतंत्र असतं तुम्हाला ट्रिक्स सांगितली स्वतंत्र असते म्हणून ते बाळ काय करत असतं एकटंच खेळत बसत असते ळ रे बाळाचं महाप्राण कोणतं आहे महाप्राण आहे हत्ती बघा आता तुम्हाला परत एकदा सांगतो ळ रे बाळाचं ळ रे ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा ळ रे बाळाचं हे स्वतंत्र स्वर का म्हटलं जातं कारण रे बाळाचं बाळ म्हणजेच काय असतं ते बाळ स्वतंत्र असते आणि स्वतंत्र ते खेळत असते हसत असते त्याच्यामुळे ला आपण लक्षात ठेवलं ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे किंवा स्वतंत्र वर्ण आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो परीक्षेमध्ये असा प्रश्न पडू शकतो हे खालीलपैकी कोणते वर्ण हे स्वतंत्र वर्ण म्हणून ओळखले जाते त्यावेळेस तुम्हाला स्वतंत्र म्हणलेलं ले लगेच लक्षात आणि स्वतंत्र म्हणजेच काय अरे बाळ असते ते बाळ एकटंच राहत असते स्वतंत्र असते ळ रे बाळाचं म्हणजे ळ हे जे वर्ण आहे ते काय आहे स्वतंत्र वर्ण स्वतंत्र वर्ण आहे आता बघा का पुढचं काय आहे ह ह नावाचं जे वर्ण आहे ह ह ह म्हणजेच काय ह रे हत्तीचं ह ह रे हत्तीचं आणि हत्ती कसा असतो महा महाशक्तिशाली हत्ती म्हणजे काय असतो महाशक्तिशाली असतो आणि त्याचा प्राण कसा असतो महाप्राण असतो सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात प्राण्यामधला सगळ्यात मोठा प्राणी आपण म्हणतो त्याला काय म्हणतो हत्ती महाहत्ती आणि वर्णामधलं सगळ्यात मोठा वर्ण कोणता आहे महाप्राण ज्याला आपण महाप्राण म्हणतो ह हा सगळ्यात महान आहे त्याच्यामुळे ह ला काय म्हणतात महान 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 प्राण किंवा महाप्राण अशा स्वरूपात तुम्ही म्हणू शकतात आणि ह रे हत्तीचं हत्ती कसं असतो महान असतो आणि हत हा... ह रे हात अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता छोट्या ट्रिक्स सांगत आहे ते तुम्ही लक्षात ठेवा उष्मे आपण कसं पाठ केलं उष्मे म्हणजेच काय उष्मे म्हणजे ज्याच्यातून उष्णता बाहेर पडते कठोर असतात की त्याला त्याच्यामधून उष्णता बाहेर पडतो अशा वर्णांना काय म्हणतात उष्मे म्हणतात अशा व्यंजनांना उष्मे म्हणतात तर असे व्यंजने कोणते कोणते आहेत श स श श आणि स हे जे तीन वर्ण आहेत ते काय आहेत उष्मे आहेत त्याच्यामधून उष्णता बाहेर पडते तुम्हाला लहानपणी सांगितलं खेळ आहेत तो आपण श श स असे म्हणून आपल्याला लहानपणी राज्य द्यावं लागायचं आपल्यावर शिक्षा व्हायची तर हे उष्णता बाहेर पडावेत आपल्याला त्रास व्हावात म्हणून हे लहानपणी आपण खेळलेलं आहोत हे उष्मे असतात नंतर अर्धस्वर म्हणजेच काय अर्धस्वर म्हणजे ज्यांचा ज्यांची तयार हे ज्यांचं तयार कशी झालेली आहे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे य कसं तयार झाले र कसं तयार झालं ल कसं तयार झाले आणि व कसं जा तयार झालंय किंवा तुम्ही जर ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल संधी या प्रकरणामध्ये याच्यात मी मागास संधीचं लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये सांगितलं यनादेश यनादेश गुणादेश वगैरे ते संधी घेतल्या होत्या य यनादेश संधीमध्ये मी सगळे सांगितले होते की य कसं तयार होतो र कसं तयार होतो ल कसं तयार होतो व कसं तयार होतो आणि या सगळ्या अर्धस्वर याच्या अर्धस्वर का म्हणतात कारण त्याचा य तयार कसं झालेलं आहे ते स्वरापासून तयार झालेले आहे स्वरापासून अर्ध तयार झालेला आहे त्याच्यामुळे याला काय म्हणतात अर्धस्वर असे म्हणतात बघा हे व्यंजन हे कोणते आहेत यर लव हे अर्धसूर आहेत नंतर स्पर्श व्यंजन कोणते आहेत स्पर्श व्यंजनाचे प्रकार कोणते आहेत कठोर आणि मृदू आता कठोरमध्ये काय असतात बघा क ख बघा क आपले हे चार चारचे गट असतात क ख ग आणि घ हे चार चारचे गट असतात बघा तुम्हाला माहिती की हे पाच गट आहेत त्याचे हे पाच गट आहेत च च च एक ग्रुप आहे च चा एक ग्रुप आहे टचा एक ग्रुप आहे एक ग्रुप आहे आणि प चा एक ग्रुप आहे असे हे जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये दोन पहिले दोन असतात ते कठोर असतात आणि दुसरे दोन असतात ते मृदू असतात मृदू असतात म्हणजे बघा याच्यामध्ये तुम्हाला कठोर कोणते दिसतात क आणि ख हा जो असतो तो कठोर असतो आणि मृदू काय असतो ग आणि घ आता कठोर म्हणतानाच काय वाटते कठोर शिक्षा म्हणजे आपण काय म्हणतो बघा कठोर शिक्षा आपण एखाद्याला कठोर शिक्षा देत असतो म्हणजे कठोर म्हणजेच काय ज्याच्यामध्ये त्रास होतो बोलताना त्रास होतो म्हणजे क ख आता बघा ग घ बघा म्हणताना पण क म्हणताना कसं वाटते कठोर वाटते कठोर आणि मृदू म्हणजेच काय एकदम शांत म्हणजे काय ग रे गणपतीचं गणपती बाबा कसे असतात शांत असतात म्हणून मृदू असतात त्याच्यामुळे गण गणपती ग रे गणपतीचा तर ग कसा आहे मृदू आहे आणि क कठोर मी तुला कठोर शिक्षा देणार आहे कठोर म्हणताना कसं वाटतंय एकदम कसं वाटतंय कठोर म्हणतानाच कठोर वाटतंय त्याच्यामुळे कठोर हे क आणि ख कसं आहे आणि म्हणताना तुम्ही मनातल्या मनात म्हणा मनातल्या मनात किंवा मोठ्याने बोला आता तुम्ही मोबाईलवर असं मुझे पण लेक्चर बघत आहेत मोठ्याने काय बोला क म्हणा क ख बघा तुमच्या बाहेर तोंडातून तुम कसं वाटते क ख एकदम कठोर वाटते आणि क ग घ म्हणा बघा एकदम मृदू एकदम लहान लहान बाळासारखं गोंडज बाळासारखं वाटते ग घ झ ड ध ब भ एकदम मृदू वाटते आणि कठोर ब कठोर क खो चो ठो टो ठो प एकदम एकदम कस कठोर म्हणल्यासारखं वाटते का नाही म्हणजे हे जे असतात ते कठोर वर्ण असतात कठोर व्यंजन असतात आणि मृदू कसे ग घ ज झ हे कसे आहे कठो मृदू आहेत म्हणजे म्हणताना पण ते एकदम एकदम लहान मुलासारखे वाटतात त्याच्यामुळे हो त्यांना मृदू म्हणतात आता अनुनासिक म्हणजेच काय अनुनासिक म्हणजेच काय नासिक नासिक म अनुनासिक म्हणजे असे वर्ण असतात ते नाकामधून बाहेर पडतात म्हणजे बघा त्याला म्हणताना अ अ न न, न म बघा मनातल्या मनात म्हणा आणि ते कसे नाका वाटे बाहेर पडतात बघा आपण ओम म्हणतो बघा ओम आता जे शेवटी आपण म म्हणतो ना म ते, ते नाकातून आपल्याला आणि तो थोडा लांब असा वाटतो बघा म्हणून तो, तो नाकातून म्हणजे अनुनासिक अनुनासिक नाकातून जे निघतात नासिकेमधून ज्यांचा बाहेर पडतात त्याला अनुनासिक म्हणतात बघा अ बघा जे पहिलं जे आहे ना त्याचा खरा उच्चार बघा हे जे उच्चार बरेच विद्यार्थी बरेच मी शिक्षकाबद्दल नाही बोलणार पण बरेच विद्यार्थी याला ड बोलतात ड पण संस्कृत जे विद्यार्थ्यांनी शिकलं असेल माझं स्वतःचं संस्कृत आठवी नववी दहावी आमच्या त्या काळात अकरावी बारावी पूर्ण माझ्या संस्कृतमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे मला मराठी व्याकरण खूप सोपा जातो आणि त्याच्यामुळे मी मराठी व्याकरणचं खूप छान स्वरूपात पुस्तक लिहिलं आहे आणि अजून महत्त्वाची गोष्ट संधीमध्ये एवढे सारे प्रकार आपले संधी आणि अलंकार एवढे सारे प्रकार आपल्या पुस्तकात फक्त तुम्हाला पाहायला मिळतील एवढ्या साऱ्या संधी आपल्या पुस्तकात मी प्रकार खूप सारे प्रकार मी टाकलेले आहेत इतर पुस्तकात तुम्हाला मिळणार पण नाहीत एवढ्या साऱ्या संधीचे प्रकार टाकलेले आहेत कारण मी संस्कृत पुस्तकाचा अभ्यास करून ते संधी प्रकरण बनवलं आहे तो खूप मस्त स्वरूपाचं आपलं शॉर्ट पुस्तक शॉर्टकट मराठी व्याकरणचं पुस्तक आहे ते नक्कीच तुम्ही खरेदी करायचं आहे तर बघा अनुनासिक अनुनासिक म्हणजेच काय एखादा नाकातून बाहेर पडणं बघा आणि तुम्हाला एक अजून एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला हिमेश रश्मिया माहित असेल बघा हिमेश रश्मिया तेरा तेरा हुजूर बघा तो काय करत असतो तो पण कोणता पण शब्द जो असतो तो नाकातून बोलत असतो म्हणजे बघा तो सगळे सगळेच वर्ण सगळे अक्षर सगळ्याच गोष्टी नाकातून बोलत असतो पण त्याच स्वरूपात हे जे नाकातून बोलणं म्हणजेच काय असते अनुनासिक म्हणजे अनुनासिक म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिक म्हणतो पण हिमेश रश्मिया सगळ्याच गोष्टी नाकातून बोलतो म्हणून त्याला कसं करतात बघा ते नाकातून सगळ्या गोष्टी बाहेर पडतात त्याच्यामुळे अनुनासिक तुम्हाला समजलं असेल की छोटं उदाहरण दिलं तुम्हाला हिमेश रश्मिया म्हणजे सगळ्या नाकातून जसं बोलतो त्याचप्रकारे अनुनासिक हे नाकातून किंवा नासिकेमधून बाहेर पडलेले असतात त्याच्यामुळे त्याला अनुनासिक असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच गोष्टी आज तुम्हाला मी सांगितलं हे तक्ता खूप महत्वाचा आहे तुम्ही याचा नक्कीच फायदा करून घ्या आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात मी हा तक्ता टाकलेला आहे खूप छान स्वरूपात आपल्या अशा गोष्टी मी पुस्तकात टाकलेल्या आहेत उद्यापासून ज्या विद्यार्थ्याकडे पुस्तक नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जाऊन बाजारात पुस्तक आपलं शॉर्टकट मराठी व्याकरणचं घ्यायचं आहे म्हणजे मी ज्यावेळेस लेक्चर्स शिकवत जाईन सांगत जाईन त्यावेळेस तुम्हाला ते पाहता येतील तर आता आपण किती चौतीस व्यंजन बघितले आता आपल्यालाकडे वळायचं आहे, सौर आहे, आहे, आहे ते म्हणजे स्वर आणि स्वरादी आता स्वर किती आहेत बघा स्वर आहेत ते म्हणजे चौदा स्वर आहेत सुरुवातीला मूळ ह्याच्यामध्ये बारा स्वर होते त्याच्यामध्ये प्लस दोन स्वर एक्स्ट्रा झाले ते म्हणजे दोन स्वर कोणते आपले इंग्रजी जेव्हा इंग्रज, इंग्रज भारतामध्ये आले ब्रिटिश भारतात आले आणि त्यांच्या भाषेमुळे आपल्यावर थोडा परिणाम झाला आपल्या मराठी भाषेवर आणि त्याच्यामध्ये अ आणि अ हे जे दोन स्वर आहेत ते स्वर आपल्यामध्ये मिसळले आणि त्याच्यापासून अ आणि अ या अ या दोन स्वराला त्याच्यामध्ये आपल्या मराठी व्याकरणामध्ये सामील करण्यात आलं त्याच्यामुळे आधुनिक वर्णमालेनुसार अजून एकदा परत एकदा लिहून ठेवा बाजूला लिहून ठेवलं नसेल आधुनिक वर्णमालेनुसार चौदा स्वर आहेत प्लस दोन स्वरादी आहेत आणि प्लस चौतीस काय आहेत व्यंजने आहेत असे पस्तीस व्यं पस्तीस वर्णाची आपली वर्णमाला आहे आणि हे तुम्हाला संदर्भासहित मी काल सांगितलं होतं की पन्नास वर्ण हेच बरोबर वर्ण आहेत आता बघा त्याच्यामध्ये स्वरामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे रस्व आणि दीर्घ रस्व म्हणजेच काय रस्व म्हणजे लहान लघु आपण म्हणत नाही का शिष्य शिष्य किंवा लहान किंवा लघु किंवा रस्व रस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठे दीर्घ म्हणजेच अजून काय गुरु दीर्घ म्हणजेच काय महान किंवा मोठ्या स्वरूपात जे असतात त्यांना म्हणतात दीर्घ आणि जे लहान स्वरूपात असतात त्यांना म्हणजे रस्व म्हणजे बघा आपण म्हणत नाही का अ काय आहे रस्व म्हणजे लहान बहीण आणि दीर्घ म्हणजे मोठी बहीण अ काय आहे लहान बहीण आहे आणि आ मोठी बहीण आहे अ लहान आ मोठी इ छोटी ई मोठी ई आपण म्हणतात का छोटी ई मोठी ई म्हणजे छोटी ई काय आहे रस्व आहे आणि मोठी ई म्हणजेच दीर्घ आहे म्हणजे ही ई आहे बघा तुम्हाला समजलं असेल रस्व आणि दीर्घ रस्व म्हणजेच काय रस्व रस्व म्हणजे लहान रस्व म्हणजे अगोदरचे दीर्घ म्हणजे पुढचे किंवा मोठे अशा स्वरूपात पण तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकत अ छोटा ई छोटा उ रु बघा अजून एक महत्वाची गोष्ट बघा रु आणि रु लू रु आणि रु हे जे दोन आहेत ते काय आहेत रु आणि रु लु हे दोन रसू आहे तुम्हाला हे, हे परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो रु आहे जो ऋ आहे असा अशाच रूपात तो आता संपुष्टात आलेला आहे बऱ्याच पुस्तकात हे टाकलेलं पण नसेल आणि बऱ्याच याचे याचे शब्द पण खूप कमी मिळतात एक दोनच शब्द आहेत लुरुचे त्याच्यामुळे आणि कोण विद्यार्थी सांगतो बरं लुरूपासून कोणता शब्द तयार झालेला आहे कोण विद्यार्थी सांगतो लूपासून कोणता शब्द तयार झालेला आहे खूप महत्त्वाचा एकच शब्द एक, एक दोनच शब्द तुम्हाला मिळतील आणि संस्कृतमध्ये हा संस्कृतमधून हा स्वर आलेला आहे आणि आपल्या मराठीमध्ये जास्त स्वरूपात असे जास्त स्वरूपात याच्यावर लूवर जास्त शब्द नाही आहेत आणि आता कोणते तुम्हाला रस्व आता सांगितले रस्व कोणते आहेत अ ई उ रु आणि ऑ हे जे आहेत ते रस्व आहेत आणि दीर्घ कोणता आहे आ मोठी ई मोठी ऊ मोठी ऊ म्हणजे ऊ मोठी ऊ म्हणजे काय डोक्यातली ऊ नाही सांगते ही इथली ऊ आहे ऊ मोठी लगेच लगेच लक्षात आलं असेल मुलांना अरे ऊ म्हणजेच काय डोक्यातली ऊ तसं टेन्शन घेऊ नका हसत खेळत अभ्यास करा मी हसवण्यासाठी सांगितलं ऊ मोठी ऊ म्हणजेच काय लहान ऊ म्हणजे लहानपणीची ऊ आणि मोठी ऊ म्हणजे मोठी ऊ असं नाही डोक्यातल्या वा मी म्हणत नाहीत ऊ लहानपणी आपण बघा लहानपणी ऊ असायच्या बऱ्याच बघा आता आताच्या काळात ऊ तुम्हाला माहीत पण असतील का नाही माहित नाही पण पहिल्या काळामध्ये लहानपणी म्हणजे बऱ्याच दोन हजारच्या अगोदर दोन हजार वर्षाच्या अगोदर ऊ हा खूप मोठा कन्सेप्ट जर सगळ्यालाच माहीत असेल पण आता जे नवीन मुलं आहे त्यांना माहीत नसेल ऊ काय असते वगैरे तर आता पुढे घ्यायचं आहे दीर्घ सांगितलं आता संयुक्त संयुक्त म्हणजेच काय नावातच काय आहे संयुक्त संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत बघा ए ए ओ आणि औ हे जे आहे ते संयुक्त स्वर आहेत संयुक्त म्हणजेच काय एकत्र येऊन मिळा मिळून तयार झालेले किंवा एकत्र येऊन तयार झालेले म्हणजे बघा दोन स्वरापासून हे संयुक्त स्वर तयार झालेले आहे त्याच्यामुळे त्यांना संयुक्त म्हणतात म्हणजे दोन स्वरापासून हे तयार झालेले आहे त्याच्यामुळे यांना संयुक्त स्वर असे म्हणतात त्याच्यात ए ए ओ आणि ओ हे संयुक्त स्वर आहे संयुक्त स्वर आहेत आणि राहिलं काय आता आता हे झाले किती चौदा बघा आता रस्व किती आहेत रस्व किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा रस्व आहेत दीर्घ किती आहेत एक दोन तीन चार चार दीर्घ आहेत बरोबर सहा चार किती झाले दहा झाले आणि संयुक्त किती आहेत ए ओ ओ किती झाले बरोबर चार झाले सहा चार दहा चार चौदा म्हणजे चौदा किती झाले चौदा काय झाले स्वर झाले आता तुम्हाला स्वराधी काय आहे स्वरादी आहेत अम आणि आहा स्वरादी बघा जे आदी आलेले आहेत बघा अम आहा अम आहा स्वराधी स्वराधी तुम्हाला मी ज्यावेळेस आपलं हे सगळे आता मी स्वर काय असतात रस्व दीर्घ हे सगळे हळूहळू मी तुम्हाला एकदम उदाहरणासहित घेणार आहे हा तुम्हाला बघितला असेल की एकाच तक्त्यामध्ये किती सारे गोष्टी तुम्हाला मी समजून सांगितले असतील आणि अशा स्वरूपात हे जे तक्ते असतात या तक्त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपा जातो अशा स्वरूपात अभ्यास करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आता आपल्याला पुढे काय घ्यायचं आहे की सगळे स्वर म्हणजेच काय असतात सजाती स्वर विजाते स्वर दीर्घ रस्व त्यांची उदाहरणं त्यांची किती त्याच्या लक्षात कशा ठेवायचे ट्रिस काय आहेत सगळ्या गोष्टी घेणार आहे व्यंजन काय असतात रस्व दीर्घ तुम्हाला सांगितलं स्वरादी काय असतात संयुक्त स्वर काय असतात हे सगळ्या गोष्टी आता घ्यायच्या आहेत व्यंजन कठोर काय असतात मृदू काय असतात अनुनासिक काय असतात रस्व पण अजून आपण बघितलं गष्मे काय असतात महाप्राण काय असतो स्वतंत्र काय असतो हे सगळे व्यंजन घेतले नंतर शब्द म्हणजेच काय असतात शब्द म्हणजे गोष्टी आपल्याला आता हळूहळू कव्हर करायच्या आहेत परीक्षेमध्ये याच्यावर नक्कीच प्रश्न पडतात आणि सगळ्या गोष्टी आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात टाकलेल्या आहेत जर ज्या विद्यार्थ्याकडे पुस्तक नसेल त्यांनी उद्या लवकरात लवकर जाऊन काय करायचंय बाजारात जाऊन हे पुस्तक खरेदी करायचे आहेत त्याच्यामध्ये आपले कोणते कोणते पुस्तक आहेत बघा शॉर्ट्रिक्स भूगोल शॉर्ट्रिक्स इतिहास आणि शॉर्टकट मराठी व्याकरण तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न आहे कोणी कोणी आपले शॉर्ट पुस्तकं घेतलेली आहेत लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतली असतील त्यांनी सांगायचं आहे पुस्तकं कसे आहेत तुम्हाला पुस्तक आव आवड नक्कीच आवडले असतील तरी पण तुमच्या तोंडातून मला एकदा ऐकायचं आहे की पुस्तक तुम्हाला आवडले आहेत का आणि तुमच्या मित्रांना तुम्ही ते नक्कीच सांगा नक्कीच शेअर करा म्हणजे अशा स्वरूपात सपोर्ट करा तुम्हाला खूप छान छान गोष्टी मी शिकवणार आहे आणि सगळ्या गोष्टी विनामूल्ये मी घेत आहे बघा बरेच विद्यार्थी सांगत आहेत कसे तुम्ही पुस्तकं घेतली आहेत का नाही लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच सांगा लवकर लवकर सांगा आणि याच्यानुसार आपला एक काय करा एक छान स्वरूपात अभ्यास करा हसत अभ्यास करा आणि बघा असा जर हसत के अभ्यास केला तरच तुम्ही पुढे जाणार आहात पैकी मार्क्स मिळवणार आहात विद्यार्थी मित्रांनो नक्कीच असा हसत अभ्यास करा शॉर्ट ट्रिक्स वापरा जेवढ्या होतील तेवढ्या शॉर्ट ट्रिक्स वापरा उगेच मोठे मोठे पुस्तकं वाचून डोक्याला टेन्शन घेऊ नका सो सोपे शॉर्ट अँड सिम्पल लहान लहान पुस्तक वाचा उगाच जास्त किमतीचे पुस्तक घेऊन पण पैसे खर्च करत बसू नका आपले सगळे शॉर्टरीजचे पुस्तकं दीडशे एकशे साठ एकशे पन्नास अशाच किमतीमध्ये आहेत त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी खूप मस्त पुस्तकं आहेत सगळ्यांनी बाजारात जाऊन पुस्तकं खरेदी कर करायचे आहेत आणि बाजूच्या बुक सेंटरवर पुस्तक नसले तर त्यांना सांगायचे आमच्या लेखक राजेश मेशे सरांचे पुस्तकं तुम्ही आणा म्हणजे आणाच अशा स्वरूपात त्यांना हट्ट धरा आणि पुस्तकं मागवा ऑन ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पण आपले पुस्तकं आहे तिथे पण तुम्ही जाऊन ते खरेदी करू शकतात तर आज आपण इथेच थांबूया परत संध्याकाळी नऊ वाजता आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलच्या लेक्चरमध्ये भेटायचं आहे गोदावरी नदी आपण घेतली त्याचा आता आपल्याला पुढे पार्ट कवर करायचं आहे सगळ्यांनी संध्याकाळी नऊ वाजता भेटायचं आहे परत एकदा तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र